पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत जप्त करण्यात आलेल्या एम डी ड्रग्जचा पंचनामा करण्यासाठी न्यायाधीश दाखल झालेले आहेत मुद्देमालाचं वजन करण्यास आता सुरुवात झालेली आहे एवढा प्रचंड मुद्देमाल कोर्टात नेणं शक्य नसल्यानं न्यायाधीश ना, स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत मिकी घई आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील मिकी कोर्टाच्या इतिहासामध्ये कदाचित खूप कमी वेळा न्यायाधीश स्वतः असे स्पॉटवरती जातात आज हा एक ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल स्वतः न्यायाधीश या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत काय अपडेट आहेत अमोल जर आपण बघितलं तर पुणे क्राईम ब्रांच टीमकडून जे ड्रग्जची सर्वात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे त्या संपूर्ण ड्रग साठ्याचा आता पंचनामा या ठिकाणी सुरू आहे जर आपण इथं बघितलं तर पुण्यातील जे शिवाजीनगर मुख्यालय आहे त्या ठिकाणी हा पंचनामा संपूर्ण होणार आहे खरं तर ही प्रोसेस जर समजून सांगायची झाली तर जो मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असतो जो एम डी ड्रग आहे ते खरं तर कोर्टात नेहून कोर्टाच्या समोर ही सगळी प्रक्रिया होत असते पंचनाम्याची परंतु जो हा साठा बघितला तर तो आत्ता इथं जवळपास नऊशे किलोपेक्षा जास्त एम डी ड्रगचा साठा आहे एवढा मोठा साठा हा कोर्टामध्ये नेता येत नाही काही अडचणी येऊ शकतात त्यामुळं स्वतः जे शिवाजीनगर सत्र न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत कोर्ट आहेत ते स्वतः या ठिकाणी येणार आहेत आत्ता ते पोचलेले आहेत काही कागदपत्र या ठिकाणी तपासले जात आहेत तर त्यापूर्वी जर आपण बघितलं तर एबीपी माझाच्या या कॅमेऱ्यावर एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतो की हे एम डी ड्रग जे पुण्यामध्ये जप्त करण्यात आलेलं आहे कुरकुमच्या एम आय डी सी फॅक्टरीमध्ये जे हे एम डी ड्रग तयार होत होतं तिथून हा साठा जप्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर सांगलीच्या सांगलीमध्ये जो ड्रगचा साठा जमा करण्यात आलेला आहे तो संपूर्ण साठा याच ठिकाणी सील करण्यात आलेला आहे आता आपण बघतोय आणि याच साठेचा संपूर्ण पंचनामा करण्यासाठी स्वतः जज या ठिकाणी येणार आहेत त्यापूर्वी आपण बघतोय की आतमध्ये या हॉलमध्ये जज बसतील पूर्ण प जो पंचनाम्याची प्रक्रिया आहे ते त्यांच्यासमोर पार पडेल यासाठी ही संपूर्ण यंत्रणा आणि हे सगळी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे स्वतः जे सिक्युरिटीसाठी प्रॉपर बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे कुठे कुणीही जवळ येऊ नये यासाठी प्रॉपर पोलीस सिक्युरिटी हातामध्ये वेपन्स घेऊन या ठिकाणी उभे आहेत आणि आतमध्ये हे सगळे क्राईम ब्रांचची टीम आहे आपण बघू शकतो सा, सा जे सिनियर इन्स्पेक्टर आहेत क्राईम ब्रांचचे ते या ठिकाणी जे पूर्ण मुद्देमाल ठे ठेवण्यात आलेला आहे ते पुन्हा एकदा तपासून बघतायत आणि जे स्वतः कोर्ट आहेत ते या ठिकाणी येतील आणि या संपूर्ण मुद्देमालाचा जो एम ड्रग या ठिकाणी जप्त करण्यात आलेला आहे त्याचा पंचनामा होणार आहे आणि आपण बघू शकतो पलीकडच्या बाजूला सी सी टी व्ही कॅमेराज आहेत संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेखाली हा पंचनामा या ठिकाणी होणार आहे रिस्ट्रिक्टेड एरिया आहे नो एंट्री म्हणून देखील या ठिकाणी लिहिण्यात आलेला आहे आणि फक्त पोलीस अधिकारी आणि कोर्ट जे येणार आहेत ते इथं येतील आणि पूर्ण पंचनामा होणार आहे त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला पूर्ण कागदपत्र देखील आहेत कोर्टाजर जर काय यावर म्हणायचं झालं किंबहुना काही त्यांना जा कागदपत्र करायची असतील तर त्याच्यासाठी देखील एक वेगळा सेटअप त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे कदाचित ही पहिली च वेळ असेल अशा पद्धतीने स्वतः कोर्ट या ठिकाणी पुण्यातील शिवाजीनगर मुख्यालयामध्ये येणार आहेत आणि अशा पद्धतीने पंचनामा करणार आहेत खूप कमीदाच अशा प्रकारे घटना घडत असतात की स्वतः कोर्ट कोर्टाच्या बाहेर उठून एखाद्या वेगळ्या ठिकाणी जाऊन तो पंचनामा करतात एवढी मोठी ही कारवाई आहे त्यामुळेच हे एम डी ड्रग आता कोर्टामध्ये नेणं जवळजवळ अडचण मुमकीन नाही किंवा ना अडचणीची गोष्ट आहे त्यासाठी हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि कडेकोट बंदोबस्त मध्ये या ठिकाणी या एम डी ड्रगचा पंचनामा होणार आहे आणि कोर्ट जे आहेत ते स्वतः या ठिकाणी पोहोचलेले आहेत ते इतर कागदपत्र या ठिकाणी बघतायत आणि आपण हे एक्सक्ल्युसिव दृश्य बघतायत पुण्यातील शिवाजीनगर मैदानात जे मुख्यालय आहे तिथला हॉल आहे आणि तिथे संपूर्ण एम डी ड्रग अशा पद्धतीने पॅक करून ठेवण्यात आलेला आहे काही वेळातच याचा पूर्ण पंचनामा होईल आणि दिल्लीवरून जे साडेनऊशे नऊशे सत्तर किलो एम डी जो निघालेला आहे तो जवळपास दुपारी चार चार साडे चारच्या सुमारास इथं पोहचेल आणि त्यानंतर इथं पुन्हा एकदा कोर्ट येतील आणि त्याचा देखील पंचनामा होता देखील पंचनामा पत... केला जाणार आहे या संदर्भातले अपडेट मेकी आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुर्ताज धन्यवाद दिलेला या संपूर्ण माहिती बद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट